आपण आता एका पातेल्यामध्ये, मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, आता मी याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं तेल टाकणार आहे. एवढं तेल घेतलेलं आहे मी वरणासाठी. आता याला थोडं गरम होऊ देऊ. आता यामध्ये आपल्याला जिरे व मोहरी टाकून घ्यायचं. आता हे पण छान गरम होत आहे. आता नंतर लसूण पेस्ट टाकायची आहे का. हे पहा, लसणाला थोडं असं खालीवरी करून थोडं लाल होऊ द्यायचं आहे. ह्याचा थोडं लाल झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला कापलेले हे चिरलेले कांदे टाकायचे. हे पण कांदे आपल्याला थोडं लाल होऊ द्यायचं आहे. हे पण आपले कांदे भाजून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं हे पहा कढीपत्ता टाकणार आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचं व 3 चमचे 4 चमचे हिरवी लाल पेस्ट टाकायची. याला कालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आता आपल्याला हे पहा चिंचेचं पाणी ॲड करू. याला 1-2 मिनटं असं शिजू देऊ. हे पहा आता चिंचेला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपल्याला आपलं शिजवलेलं तुरीचं वरण टाकायचं आहे. वरतून कोथमीर टाकूया आपण. तसेच थोडं याच्यामध्ये आपल्याला जिरे पावडर टाकायचं आहे, ज्याच्याने वास असा छान सुटेल आणि चवही भारी लागेल. आणि आता आपण याला कालवून घेऊत. व एक उकळी याची परत ठेवू. आपल्याला जेवढं वरण पाहिजे तेवढं त्याप्रमाणे आपण त्यात थोडं पाणी ॲड करू. हे खूप घट्ट झालेलं आहे आपलं, थोडं पाणी ॲड करू. नंतर याच्यामध्ये थोडी आपल्याला साखर टाकायची आहे. ज्यामुळे चव खूप असे छान लागतं, आंबट गोड. हे पहा आपलं वरण, फोडणीचं वरण तयार झालेलं आहे का. आता याला आपण उकळी येऊ देऊ. हे पहा आपल्या वरणाला उकळी आलेली आहे. असंच याला 2-3 मिनटं आपण शिजू देऊ. आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, आपल्याला लागेल तसं. हे पहा आपलं आंबट चिंचेचं वरण तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला नक्कीच कळवा. नंतर मी असंच एक नवीन रेसिपी तुमच्याजवळ तुमच्यासाठी घेऊन येईन.